मराठीच्या महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. ओबीसींसोबत जो अत्याचार होत आहे त्याबद्दल प्रशासन आणि आयोगाने सहकार्याने आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी विनंती छगन भुजबळ यांनी आयोगाकडे केली आहे. ओबीसींवरचा जो होणार अन्याय लक्षात घेऊन केवळ शासनाला पत्र न पाठवता प्रत्यक्ष चर्चा प्रशासनाचे अधिकारी आणि आयोग यांनी सतत बसून हे प्रश्न सोडवले पाहिजेत. मी अशा आयोगाला विनंती करतो आहे. त्यांनी पत्र पाठवलं आणि मग ती फाईल जी आहे पैशासाठी इकडे तिकडे 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 फिरते आहे, हे काही बरोबर नाही. त्यांनी मागितलेले फंड हे योग्य असतील नसतील याची चर्चा समोरासमोरून बसून व्हायला पाहिजे. या सगळ्याच गोष्टी आमच्या कानावरसुद्धा येत नाहीत, त्यांच्यात आणि त्यांच्यात ते चालतात. आणि नंतर असं काही उद्भवल्यानंतर आणि इतर कामामध्ये सगळे मंत्री वगैरे जे आहेत इथंसुद्धा जबाबदार असतात, त्याच्यामध्ये ते गुंतलेले असतात. पण मग अशा वेळेला ते आमच्या कानावर टाकणं आणि त्यांना वेग देणं हे गरजेचं आहे. माझी विनंती आहे प्रशासनाचे अधिकारी आणि त्यांनी या संदर्भामध्ये बसून ताबडतोब काम सुरू केलं पाहिजे. निवडणूक आयोग जो आहे त्यानेसुद्धा, तो राज्याचा निवडणूक आयोग आहे, त्यानेसुद्धा थोडी सपोर्टिव्ह भूमिका या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही कारण ते स्वायत्त आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ओबीसींवर अन्याय होणार नाही अशी भूमिका घेऊनच पुढे पावलं टाकले पाहिजेत. शेवटी ही लोकशाही आहे, लोकांसाठी लोकशाही आहे, लोकांसाठी कायदे आम्ही निर्माण केलेले आहे. त्यांच्यावर कुठे अन्याय होणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. टेक्निकल तांत्रिक बाजू आपण बाजूला ठेवूया, पण एवढ्या लोकांवर अन्याय होतो आहे याची नोंद सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. निवडणूक आयोग असेल, ओबीसी आयोग असेल. वरळीतल्या घटनेनंतर आशिष शेलार यांनी महापौर पेडणेकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर म्हणाल्या की उत्तर प्रदेशात 60 मुलं ऑक्सिजन विना गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या. अशा प्रकारचं वक्तव्य करणे म्हणजे महिलांचा अपमान करण्यासारखं असून आपण कोणाविषयी बोलतोय याचं भान ठेवायला हवं असंही त्या म्हणाल्या. गोदास मेडिकल कॉलेजमध्ये ज्या वेळेला 60 मुलं ही बिना ऑक्सिजननी गेली तेव्हा यांच्या संवेदना गेल्या होत्या कुठे? ते देशातच आहे ना, महाराष्ट्राची सत्ता नाही म्हणून एवढा आग पाखड करायची. आणि ज्या उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरमध्ये बिना ऑक्सिजनची लहान लहान मुलं गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या? त्यामुळे मला असं वाटतं यांच्या राजकारणाला फारसं आम्ही महत्त्व देत नाही. त्यांचा विरोधी पक्ष आहे त्यामुळे ते विरोधच करत राहणार. मगाशीसुद्धा एका चॅनलवरनं जेव्हा फोन आला म्हणे आय व्ही लावायचं, त्यांना हे नाही कळत ज्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा एखादे रुग्ण नागरिक भाजतो एक तर दोन गोष्टी ते शॉकमध्ये असतात, दुसरी गोष्ट पटकन कुठलीही वेन मिळत नाही. एक तर सेंट्रल वेन किंवा वेनिसेक्शन ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या अशा ऑन द टेबलवर होत नाही. त्याला मायनर ओटीमध्ये घेऊन या सगळ्या प्रोसेस आहेत किंवा नीट आणि ते सगळे डॉक्टर येईपर्यंतचा जो विलंब झाला त्याच कारणासाठी आपण त्या डॉक्टरांना सस्पेंड केलं आहे. म्हणजे कुठेही असंवेदनशीलपणा आम्ही दाखवली नाही त्या पेशंटना. जेव्हा हॉस्पिटलमधनं तेव्हा माझा शिवसेनेचा MLA आमदार सुनील शिंदे, स्वतः नगरसेवक अरविंद भोसले, स्वतः तिथले सगळे हे तिथे उपस्थित होते आणि ते कळताक्षरी आम्ही कोतरला गेल्यावर कळलं कस्तुरबाला आणलंय. कस्तुरबाला विचारलं फोन करून तर ते बोलले इथे आलेच नाही आणि तेवढा कालावधी नक्की गेला. पण हे शब्द महिलांबाबत वापरणं, प्रथम नागरिकांबद्दल वापरणं, हा अधिकार त्यांना दिला कोणी? याचा अर्थ हे डोक्यावर पडले, हे भ्रमिष्ठ झालेत,
सत्ता मिळवण्यासाठी काही शब्द प्रयोग करते। पिंपरी चिंचवड शहरात 6 ओमिक्रॉन रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। कोरोना नियमाप्रमाणेच याही आजारात काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केलं आहे। नक्कीच लोक ही लोकांच्या मध्ये घबराट पसरलेली आहे। मी एवढेच म्हणेन की ही बाहेरून देशात येणारे जे नागरिक आहेत ते नागरिकांना एअरपोर्ट ज्या ठिकाणी ते उतरतील त्या ठिकाणी त्यांना 14 दिवस सेट ठेवून घेतलं गेलं पाहिजे, पूर्ण तपासण्या केले पाहिजे असं मी शासनाला एक सांगू इच्छिते आणि आवाहन करते। काल आपल्याकडे 6 लोक जे बाहेरून आलेले आणि त्यांच्या संपर्कात असलेले व्यक्ती असे 6 लोकांना ओमायक्रॉन पॉझिटिव्ह म्हणून NIV ने आपल्याला कळवलेलं आहे। तर ही एकाच परिवारातली मंडळी आहे, यांना आम्ही जिजामाता हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये त्यांना आपण ठेवलेलं आहे आणि त्यांची प्रकृती स्टेबल आहे। त्यातल्या एका व्यक्तीला माइल्ड सिम्पटम आहेत आणि त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। या मुहूर्तावर बेसिकली वेगवेगळ्या देशांमधून जे लोक शहरामध्ये येत आहेत त्याचं स्ट्रिक्ट सर्व्हिलन्स चालू आहे। एकूण 138 लोक शहरात आलेली होती। तर यामध्ये आपल्याला ह्या स्टेजला एकूण त्याच्यातले 7 लोक पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यांच्या संपर्कातले काही लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्या सर्वांचं सध्या जिनोम सिक्वेन्सिंग करून घेतलं जात आहे आणि नागरिकांनाही आवाहन केलं जात आहे की यामध्ये पॅनिक न होता जे काही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे आणि प्रतिबंधात्मक जे काही उपाय आहेत वॅक्सिनेशन असेल यावर लोकांनी लक्ष देऊन लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे आणि महापालिका या बाबतीमध्ये सर्व्हिलन्स वाढवणं, त्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग स्ट्रिक्टली करून घेणं आणि त्यानंतर जी काही यंत्रणा आहे तिला रेडी करणं यावर आम्ही भर देत आहोत। कल्याण डोंबिवलीमध्ये आजपर्यंत 318 परदेशी नागरिक आले असून याची यादी KDMC ला प्राप्त झाली आहे। यामधील 306 नागरिकांना ट्रेस करण्यात पालिकेला यश आलं असून दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। कालपर्यंत आपल्याकडे जो लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये 318 परदेशी नागरिक आपल्याकडे आलेले आहेत। त्यापैकी 71 हे ॲट्रिस्क हायरिस्क कंट्रीजचे आहेत, त्यांचे सॅम्पल त्या रिपोर्टलाच घेतले गेलेले आहेत। इतर जे आहेत त्यांचे सर्वांचे सॅम्पल घेतलेले आहेत। काल दुबईहून आलेले 2 जे आहेत त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता एकूण आपल्याकडे 8 RT-PCR पॉझिटिव्ह आहेत आणि 1 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह। 318 पैकी 306 आपले ट्रेस झालेले आहेत। 12 यांचे काहींचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे ते ट्रेस होऊ शकले नाहीत, परंतु ते आज दुपारपर्यंत ते पण ट्रेस होईल। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी अपघातात पूर्णपणे नुकसान झालेल्या व इन्शुरन्स क्लेम केलेल्या वाहनांचे चेझिस इंजिन तसेच RTO रजिस्टर नंबर त्याच प्रकारचे वाहने चोरी करून त्यावर प्रिंट करून सदर वाहने विक्री करणारी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला। आमच्याकडे रबाळे पोलीस स्टेशन म्हणजे एक कार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता 2020 मध्ये आणि त्या गुन्ह्याचे तपास क्राईम ब्रांचच्या हाती घेतली। क्राईम ब्रांचचे UNIT 2 चे PI गोळे त्याची जी टीम आहे त्याच्यामध्ये PI करते, PI चव्हाण आणि बाकी अधिकारी कर्मचारी SSP क्राईमच्या व्यवस्थाखाली आणि अतिशय चांगली कामगिरी करून 3 लोकांना त्यांनी अटक केली त्याच्यामध्ये आणि हे फार एक विशेष मोडस ऑपरेटिव्हची क्राईम आहे। याच्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 6 गुन्हा ओपन केलेला आहे, 6 गुन्हे डिटेल झालेले आहेत। त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राचे आपल्या पनवेलचे आहेत, काही रबाडेचे आहेत, बाकी दिल्लीचे 3-4 गुन्हा त्याच्यामध्ये आहेत। सांगली शहरात OBC आरक्षण प्रकरणी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले, ज्यात महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न भाजपने केला, मात्र पोलिसांनी पुतळा काढून घेतल्याने यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात वादाचे वातावरण तयार झाले होते। माझा हा महाराष्ट्र
ओबीसींचा महाराष्ट्र, रयतेचा महाराष्ट्र असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून आलेल्या या महाविकास आघाडी सरकारमुळे सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं वारंवार 15 महिन्यामध्ये 8 वेळा या सरकारला मागणी करूनसुद्धा इम्पेरिकल डाटा सादर करण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. वास्तविक मागासवर्गीय आयोगाचं गठन केल्यानंतर या सरकारनं एजन्सी नेमून 450 कोटी रुपयाची तरतूद असणारे खर्च असणाऱ्या एजन्सीला हा इम्पेरिकल डाटा तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे होता, परंतु या सरकारला एजन्सी नेमण्याकरिता पैसे नाहीत आणि मग वेळ काढण्यासाठी अध्यादेश काढला गेला आणि अध्यादेशामधून ओबीसी आरक्षण टिकवता येतं का हे करण्या हा प्रयोग करण्यासाठी या सरकारनं हा अध्यादेश दाखल केला. परंतु सुप्रीम कोर्टानं 27% असणारं ओबीसींचं राजकीय आरक्षण हे आज रद्दबातल केलेलं आहे. माझा या ठिकाणी या सरकारला आव्हान आहे, तुम्ही जर ठरलंच असाल की ओबीसींच्यावर अन्याय करायचा आहे, ओबीसींचं राजकीय हनन करायचं आहे, तर तुमचा गोड गैरसमज आहे. येत्या निवडणुकीमध्ये, येत्या तुमच्या राजकीय प्रवासामध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, या एवढंच मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. राज्यात ओबीसींना 27% आरक्षण देता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असल्यामुळे हा निर्णय राज्य सरकारला झटका देणारा निर्णय आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात ओबीसींची हेळसांड होत असून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने राज्य सरकारने चपराक दिली असा हल्लाबोल माजी खासदार हरिभाव राठोड यांनी केला. गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला होता की ओबीसींचा जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर इम्पेरिकल डाटा गोळा करणे आवश्यक आहे. ते जर झालं नाही तर तुम्हाला 50%च्या वर तर देता येणार नाही, परंतु 50%च्या आज सुद्धा ओबीसी आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचा स्पष्ट तो आदेश होता. आणि जेव्हा 3 जज मिळून आदेश देतात, जेव्हा 3 जज न्यायाधीशांचा तो आदेश असतो, तो संविधान पीठाचा आदेश मानला जातो, कॉन्स्टिट्यूशन बेंचचा आदेश आहे, त्यामुळे तो कायदा बनतो. आणि तो कायदा असताना राज्य सरकारने कायद्यावर कायदा केलेला आहे तो चुकीचा होता. खरं म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो की राज्य सरकारला असे जे कायदे करत असताना जो सल्ला देतो तो एजी देतो. साधारणतः आशुतोष कुंभकोणी हे प्रत्येक मिटिंगला असतात, कॅबिनेटच्या मिटिंगला असतात आणि ते सल्ला देत असतात की असं करता येईल. जेव्हा ते असं करता येईल म्हणतात, याचा अर्थ असा आहे की आरक्षणाच्या बाबतीत आजपर्यंत कुंभकोणींनी जे सल्ले दिले महाराष्ट्र सरकारला ते सगळे चुकीचे दिले. त्यामुळे एकीकडे रिझर्वेशन इन प्रमोशन नुसतं थांबवलंच नाही तर त्या सगळ्या जागा भरून टाका अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला आहे. मग असंच जर झालं तर ओबीसी तुमच्यापासून दूर जातील, SC ST च्या लोक जातील, ओबीसीचे भटके मुक्त सुद्धा दूर जातील. अशा प्रकारे तुम्ही ओबीसींची जी अवहेलना चालू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 1% तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून आजचा निकाल लँडमार्क आहे, फार महत्वाचा आहे आणि या शासनाच्या थोबाडीत देणारा हा निर्णय आहे. या शासनाला चपराक दिलेली आज. पुनर्विकासाच्या नावाखाली राहत्या घरापासून 10 वर्षे दूर असलेल्या ठाणे पूर्वेच्या धोबीघाट परिसरातील 350 भाडेकरूंनी विकास कामे धकावलेल्या 2 वर्षांचे भाडे मिळवण्यासाठी आता साखळी उपोषणाचे हत्यार उपासले आहे. भारतीय जनता पार्टी स्लम सेलच्या या स्लमचे जे नागरिक आहेत 355, या 355 नागरिकांबरोबर भारतीय जनता पार्टीचा स्लम सेल पूर्णपणे उभा आहे. आमचे स्थानिक नगरसेवक भरतजी चव्हाण आणि माझे मित्र राजेशजी गाडे यांनी बरेच दिवसापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतात नागरिकांना घेऊन, पण त्याला अपयश आलं. त्याचं आज आम्ही यशस्वी होण्यासाठी सगळं साखळी उपोषण हे जे चालू केलं आहे त्याला भारतीय जनता पार्टी स्लम सेल एकजुटीने त्यांच्याबरोबर इथे नागरिकांबरोबर अस्तित्वात आम्ही बसणार आहोत. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाले असून काँग्रेसच्या वतीने तब्बल 15 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अशी माहिती प्रभारी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सहभाग निवडणूक लढवणार अशा प्रकारचे आदेश दिले आणि त्या अनुसार कुडाळ शहरामध्ये सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही 17 उमेदवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करतोय. 1-2 उमेदवारी आमचे कमी होतील पण 14 ते 16 उमेदवार या ठिकाणी आमचे उभे राहणार आहेत आणि या ठिकाणी 100% मेजॉरिटीमध्ये काँग्रेस पक्ष येणार आहे आणि इतकी पुढची राजकीय समीकरणं कुडाळ तालुक्यातली सुद्धा काँग्रेसच ठरविणार आहे आणि जे काही प्रश्न या शहराच्या प्रलंबित प्रश्न आहेत 5 वर्षाचा सत्ता झाल्यानंतर सत्ताधारणी विरोधक कोण हे कळालंच नाही. लोकांना आजपर्यंत सुद्धा सत्तेत कोणाचं विरोधक कोण होतं अशा प्रकारची भूमिका दोघांची राहिल्यामुळे मिल बेटके खाओ या प्रकारची भूमिका राहिल्यामुळे या ठिकाणी कुडाळ शहराचा विकास झालेला नाही आणि तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार विजय करणार आणि या ठिकाणी शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. नाही अनेक प्रयत्न होत आहेत परंतु आम्ही सुद्धा त्यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला सांगितलेलं आहे की आपण नानाभाऊ पटेल यांच्याशी चर्चा करा आणि नानाभाऊ पटेल यांचा आदेश आला की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढविण्यात याव्यात तर आम्ही निश्चितच याचा विचार करणार आहोत. सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त द्राक्ष बागायत धारकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रीय विकास सेना यांच्या वतीने 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी विनोद मोरे, प्रशांत सदामते, सुरेखा जमदाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील भरपूर असं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून फक्त पंचनामे करण्याचा फार्स चालू आहे. तर फक्त पंचनामे न करता पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरीव स्वरूपाची मदत द्यावी आणि शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उभा राहिला पाहिजे हे लक्षात घेऊन त्या द्राक्ष उत्पादनाच्या खर्चानुसार त्यांना मदत द्यावी या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहोत. तर त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अन्यथा राष्ट्रीय विकास सेनेच्या वतीनं एक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने लढा आणि संघर्ष उभा करू असं मी या माध्यमातून सांगत आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली असल्यामुळे प्रवाशांना मोठे मनस्ताप सहन करावा लागतोय. बस बंद असल्यामुळे त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून वाहन पूर्ण भरल्याशिवाय मार्गस्थ होत नसल्याने तासन तास प्रवाशांना वाट बघावी लागते. प्रवाशांचा खूप त्रास होतोय. प्रवाशांना टाइम जास्त जातोय आणि विद्यार्थी वगैरे यांचं शाळेला वगैरे जाण्याची अडचण आहे. सगळ्या तकलीफमध्येच आहे ते गाड्यामुळे. लवकर बस चालू व्हायला पाहिजेत, त्यांची काय आहे मागणी ती चालू व्हायला पाहिजे. सरकारने आता काय योग्य निर्णय त्यांचा पण बघायला पाहिजे ना. त्यांचे पण मुलं बाळ आहेत, ते पण एवढं जीवावर घेऊन करतात ड्रायव्हर. हे सर्वसामान्य आज माणसाला त्रास जास्त आहे ना. इथं यायचं, गाडी बघायची आणि त्या गाड्यांना भरल्याशिवाय गाडी जाणार नाही आणि परत खर्च जायला लागला डबल आणखी. आणि म्हणजे तिकीट तर हे आहेच. हा, लवकर सुरू व्हायला पाहिजे. सगळ्यांचे त्रास व्हायला लागला आहे सगळ्यांना. आणि अर्धा तिकीटवाले तर बाहेर फिरणार गेलेत.
मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत. मात्र काही शहरातील कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय काही प्रमाणात कमी झाली आहे. उस्मानाबाद आगारातीलही 10 वाहक आणि 10 चालक कामावर रुजू झाल्यामुळे उस्मानाबाद आगारातून 10 लालपरी पोलीस बंदोबस्तात विविध मार्गावर धावल्या. 10 गाड्या एकूण निघालेल्या आहेत. भगवान ते अजून मला कधी निर्णय घ्यायचा. आपल्या आता जिल्ह्यातल्या विविध मार्गांवरती ह्या गाड्या सोडलेल्या आहेत. एकूण 10 चालक 10 वाहक हजर झालेले आहेत. उस्मानाबाद आगारातनं वाहतूक सुरू झाली. बाकी आगारातनं देखील हळूहळू सुरू होणार आहे आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कर्तव्यावर हजर व्हावं असं त्यांना आव्हान आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कार्ला ते किनवट नांदेड हायवे रोड पर्यंतच्या रस्त्यासाठी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेतून 87,60,000 रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी प्राप्त झाल्यानंतर या रोडचे काम करण्यासाठी ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून नांदेड हायवे नांदेड किनवट हायवे यावर कार्ला हा अप्रोच रोड आहे. जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. 1.25 किलोमीटरचं अंतर आहे. या अंतरामध्ये या कार्ला येथील लोकांना जाण्यायेण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता. खाच खळगे होते, दगडं होते, त्यामुळे लोकांना खूप त्रास होता येण्या जाण्याचा होता. शाळेच्या ज्या मुलं आहेत, जे मुली आहेत, त्यांना जवळपास 6 किलोमीटर रस्त्यानं त्यांना जावं लागत होतं. अशा प्रकारे त्यांना कुठली सुविधा नव्हती. अशा वेळी या तालुक्याचे लाडके आमदार माननीय माधवराव पाटील जळगावकर साहेब यांनी मुख्यमंत्री सडक योजनेमधून हा अप्रोच रोड या ठिकाणी लोकांच्या जाण्यायेण्यासाठी, कारण लोकांची गैरसोय जी होती, लहान लेकरांची सोय होत नव्हती किंवा विशेषतः शिक्षणासाठी हेळसांड होत होती, अशा वेळी आमच्या आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सडक निधीमधून, ग्रामसडक निधीमधून जवळपास 80 ते 90 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यातून या रोडचं उद्घाटन हे कालच माननीय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. आणि हा रस्ता अतिशय या गावाच्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, तो साहेबांनी या ठिकाणी मिटवला आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी खानदेशी कुलस्वामिनी आई एकवीरा देवी यांच्या चरणी मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना सद्बुद्धी येवो आणि आमच्या मागण्या मान्य होवो असे साकडे घातले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी धुळे आगारामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा आज आमच्या धुळे आगारात 30वा दिवस आहे. आणि आमच्या हे मागणी पूर्ण होण्यासाठी आज आम्ही खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या चरणी साकडं घालून आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावो अशी सद्बुद्धी माननीय श्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला आई एकवीराने द्यावी अशी मी आई एकवीरा देवीच्या चरणी प्रार्थना केलेली. नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजप पक्षाला त्याची जागा दाखवली असूनही पक्षात काहीच सुधारणा नाही. येत्या निवडणुकीत जेव्हा ओबीसी समाज भाजपला पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवेल तेव्हाच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला मारला. राज्य सरकारने ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण वापरण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. सर्व पक्षीय प्रमुखांच्या मीटिंगाही झाल्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि 50% आत आरक्षणाच्या ज्या मर्यादा माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या आत असलेलं आरक्षण या पद्धतीने अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि त्या अध्यादेशाला मान्यता माननीय राज्यपाल मोदींनी दिली आणि त्या पद्धतीनं या ओबीसी आरक्षण घेऊन या निवडणुका लावल्या गेलेल्या होत्या. भाजप याच्यामध्ये ओबीसीचं खऱ्या अर्थानं जे भाजपने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी 2017 जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पूर्ण देशातल्या ओबीसीचे आरक्षण संपवण्यामध्ये त्यांना यश आलं, महाविकास आघाडीच्या सरकारने ते वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष अधीक्षक संदीप ताजणे याबाबत माहिती देताना म्हणाले की काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. देशभरातील सरकारी मेडिकल कॉलेजमधल्या स्नानकोत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी होणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांवरील कामाचं ओझं वाढतच चाललंय. शासनाद्वारे या समस्येला गांभीर्याने घेण्यात आले नाही, त्यामुळे राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत सरकारने वसतिगृहे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुमारे 1.5 वर्षानंतर महाविद्यालय सुरू होत असताना वसतिगृहेही सुरू होत असली तरी ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे पुन्हा वसतिगृहे बंद होणार का असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. नागपूरहून लोखंडी कॉईल भरल्यानंतर भरधाव वेगात मुंबईकडे जाणारा ट्रेलर नांदोरा फाट्याजवळ अनियंत्रित होऊन उलटला. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.